आमचं मी तुझ्या नावाची कंप्लेंट देतो म्हटलं ते पोरांना आपण मारायचं म्हणतो कंप्लेंट द्यायची आणि तुझी बी कंप्लेंट देतो म्हटलं तुझ्यामुळे माझ्यापर्यंत ती पोरं आले त्यांना कंप्लेंट दे म्हणलं मी त्याला चला देऊ कंप्लेंट कुठे चालला बर्थडेची शॉपिंग करायलाची आहे आज एक तर पहिला व्लॉग आहे डेली व्लॉग चालू केलेला आहे आपण आयुष्यातला पहिला व्लॉग आहे आपला काय म्हणायचंय तुला याच्याबद्दल थँक्यू 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 कस आहे दीपक हे कुठले याच्यात एपीएस मध्ये आलोय का आपण सरळ जाऊन खालच्या अंगाला जायचं असं म्हणणं वरच्याच अंगाला आहे का वरच्याच अंगाला आहे अरे ह्याला हकलून द्या रे कुठं तरी हे जे कपडे घ्यायला आलोय रे आपण काय करतो रे ठेव अरे पण आपल्याला कपडे चड्डे बिड्डे घेऊन अरे किती रुपयाला आहे 99 रुपयाला मी खिशात घालतोय बाहेरून बघणार आहे आतून कोण नाही बघणार आतून आपली जुनी घालू फाटली एकदम बारीक जागा आहेत ना आलो आलो एकदम नशा बघा एकदम बेस्ट टॉप आहे किड्स बिड्स तुमच्या पोरांना कपडे गेले बसते एकदम बसते शुभम घ्या आणि तिथे ठेवून द्या ठेवून द्या आता आपलं नाही येते रुमाल याच्यापेक्षा मोठा आहे हाफ स्लीव हाफ स्लीव शर्टला चालत नाही शर्ट अरे इथे काय बघायला आलोय शर्ट असली असली ठरकी पोरं आहेत ना एक नंबरचा ठरकी होते टोनची जीन्स फाटकी अरे घेऊन फाडायची फाडून नाही घ्यायची बघा पोरीं तुम्हाला कपडे घ्यायचे असेल 399 चालू आहे असे फॉर्मल आहेत शर्ट सांगू नको आपलं सांगू नका सॉरी कोण मी कधी म्हणलं अरे मी नाही म्हणलं जीडीओ नाहीच म्हणले हे काय हेच म्हणत आता यो 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 अगा यो थर्ड क्लास दीडशे रुपये लिहिलेले अरे पुरींचा सेक्शन आहे पुरींचा टी शर्ट आहे माझा 2000 रुपये एलबी एलबी अरे एलबी मला वाटलं एलबी एलबी मीन्स एलबी एलबी हे काढतो का मी काढतो तुम्हाला तर माहिती आहे वरून खालून हे काय बूट अरे बूट शूज 290 अरे तुझा 10000 तेरा घर इसमे चले जाएंगा पूरा शूज देख 200 रुपये चप्पल ते असलं कुठे घेतो 300 तर आपला लोप रे आम्ही कुठन तरी घेतलेला म्हणजे गिफ्ट दिलता घेतलेला नव्हता लेडीज सेक्शन मध्ये घेऊन आलाय मग धरून फिरवते इकडं माणसाचं बघ रे बॉय बी ओ वाय बॉय बॉय
4 इंच कपड़े घालून फिरायचे सारे सारे किड्स हे अरे हे फकट कार्यकर्ते हे कुठं न्यायचं यांना भंड झाला भंड झाला कुठं न्यायचं यांना तुम्हीच सांगा आपण वरती जाऊ काचेला जाड उगवलेत बघ तुमच्या घरी आई कासले काच अरे आपली घरी काच आहे का काच ते पाणी इथलं वेगळं आहे हे पाणी आहे ना हे पाणी वेगळं इथलं त्याच्यामुळे इथं काचेला जाड आलेले आहेत कसं दिसतोय मी हँडसम दिसतोय का ना पोरीच पाहा ना पण माझ्याकडे कोण काय आता एवढा हँडसम आहे पू माइंड ऑल एकदम टाप टिप तरी याचं होते पहिला हा येल बी येल बी ही कुठं न्यायची तुम्हीच सांगा मला कुठं न्यायची कुठं न्यायची एकदम सुख असलं भारी भारी भेटलं नसतं फुकट हवाय कुठं मी घ्यायची एकदम भारी भारी भेटलं भारी भारी भेटलं ना तुला बरं वाटलं ना एकदम गरम गरम इथं कशाला आलोय माहिती का तुला नमकी दिल्या हे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा म्हणजे गुढीपाडव्याच्या ऑफरी घ्यायला आलोय आपण स्वस्तात कपडे स्वस्तात मस्त काय बरोबर नाही ना एकदम फेल क्वालिटी एकदम फेल क्वालिटी बजेटचं काय म्हणता आणि तुम्ही बजेट आपलं पैसे आपण देऊ बजेट पोते भरून पैसे आपल्याकडे पोत्याचे कपडे घेतो का म्हणत असले पोतेत पैसे असले म्हणून पोत्याचे कपडे घ्यायचे असं नसतं तसले उर्फी जावेद होतो का उर्फी जावेद तुला व्हायचं उर्फी जावेद उर्फी नको जावेद नको उर्फी नको बर्फी नको आपल्याला एक काम करू शंभू उद्योग समूह चला शिव शंभू मध्ये मॉल मध्ये आपल्याला कपडे पटलेले नाही येते शंभू मॉल मध्ये जाऊ शंभू मॉल झालं आता करून त्याला वाटतं पहिल्यांदाच तू मॉल मध्ये आला ना म्हणून तुला सीडा खूप भारी होत्या असं वाटतं घरामध्ये बसून मग चिराग नेतोय का स्टारबक्सला काय तुला जेव्हा म्हणायचं स्टार नेतो चला 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 बसवायचं बसवायचं नाही चट्टी पहिलं बघू लागत ते कंपनीचे म्हणजे ती तरी घेतली पाहिजे 150 रुपयाची कॉफी नाही 150 नाही किती 250 रुपयाची कॉफी पाच चिराग काहीच नाही घातलं माचूची बी नाही घातली माचूची दिली असते त्याने कॉफी दिली असते का कुठून येते ती बालक हे बालकांना घेऊन फिरतोय मी ही ती बालक आहे दोन 200 रुपयाला आहे ना त्याच्यामध्ये किती आमिर लोक आहेत बघा माचच्या चड्डे घालून फिरतात हे सगळा डेकोरेशनचा पैसा आहे अख्खा असं कसं असं असं उडवत चांगला उडवताय तुम्ही पैसे मग चला कितीचे कपडे घेतले दोघांच्या नादी लागून दोन मॉल फिरलो आणि काहीच नाही घेऊन आलो मोकळा कपडे बरोबर नव्हते ना आम्ही आलतो मॉलच्या हिशोबाने कपडे घ्यायला भाऊने 50,000 बजेट ठेवलेला 5 रुपये खर्च केला नाही काय मॉलच्या हिशोबाने 5 रुपये खर्च केला नाही आणि 20 रुपये आता गाड्या फोडून दोन तीन बिस्किट घ्यायला पाहिजे दोन तीन गाड्या फोडून द्या जे तुम्ही कप हॅलो हे बघा हे कसं आहे फळ आहे असं गपचूप आतमध्ये डायरेक्ट फ्रुट येते डायरेक्ट फ्रुट जादू जादू फ्रुट नाही मँगो ज्यूस दिस इज मँगो आणि ऑरेंज अरे पण माझ्या मध्ये तुम्ही कपडे घ्यायला आलते रे तुम्ही इकडे कुठं शिरलाय मन जरा दुसरीकडेच वळलं जरा जाऊन दे म्हणलं घरच्यांसाठी जरा घरच्यांसाठी नाही पोरींच्या माग तुम्ही पळत पळत आलाय गुड्डे घे कलिंगड पिवळं पण आहे कलिंगड बघा आयुष्यात सगळं काय बघितलं पिवळं कलिंगड पहिल्यांदाच बघतोय मी आयुष्यात पिवळं कलिंगड पिला वॉटरमेलन अरे ते सगळं ठीक आहे रे लाल असतं रे वॉटरमेलन एक पिवळं कुठं आलं कलर वाचलाय रे कलर वाचलाय का म्हणजे होळीला घेऊन गेलते का ते हा हे होळीचं साईड इफेक्ट आहे सगळं देखा आपने लापरवाही का नतीजा गाव भर फिरलो असं पण बसून घ्यावं माझ्या घरात असं बसवतो का तुझ्या घरात कन्स्ट्रक्शन चालू आहे ना तिथे बसून घ्यावं कन्स्ट्रक्शन बसून घ्या चालू ना चालू नाही आपण चालू त्याच्या रोज अशी घसरगुंडी आयुष्यात आयुष्यात काय पण करा पण अशी बिल्डिंग तुम्ही बांधली नाही ना तुम्ही आयुष्यात काहीच नाही केलं दीपकने आताच स्वप्न पाहत येतलंय असल्या बिल्डिंगचं दोनशे मजले डायरेक्ट ऑन द टॉप भाऊला फोन आलेला आहे हॅलो 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 हा बोलतोय आलो आलो म्हणतोय मी तुझ्या नावाची कंप्लेंट देतो
पोरांना पण मारायचं म्हणतो जीबी कंप्लेंट देतो म्हणलं तुझ्यामुळे माझ्यापर्यंत पोर आले त्यांना कंप्लेंट दे म्हणलं मी त्याला चला कंप्लेंट चला. अशा तऱ्हेने आजचा डेली ब्लॉग इथंच संपवतो. उद्या परत भेटू नवीन. बाय बाय.